पुण्यात कुठल्या गल्लीत कुठला इतिहास दडलेला असेल हे कधीच सांगू शकत नाही. असंच एकदा अभ्यासिकेत जाताना माझी नजर गेली भाऊसाहेब रंगारी यांच्या वाड्यावर. हा इतिहास मला तरी अजून माहिती नव्हता, म्हणून जाणून घ्यायला मी गेली या वाड्याच्या आतमध्ये. या छोट्याशा वाड्यात असंख्य अशा गमती जमती आहेत, जसे तळघरातील खोली, गुपित दरवाजे, गुपित शस्त्र लपवण्याची जागा, फरशीवले दरवाजा जिथून रस्त्यावर नजर ठेवता येईल, गणपतीचा रथ. सर्व वाड्यात सागवान लाकडाचे काम आहे आणि वरच्या मजल्यावर शस्त्राची सुंदर अशी ठेवण सुद्धा. आजवर गणेशोत्सव म्हटलं की नाव येतं लोकमान्य टिळकांचं, परंतु सार्वजनिक स्वरूप हे भाऊसाहेब रंगारी यांनी दिलंय व व्यापक रूप व दिशा ही लोकमान्य टिळकांनी दिली. खरंच इतिहास म्हणजे ना कुतूहल निर्माण करणारा विषय आहे. अशी चालना आहे की नेहमी खाली बघून चालावं. हो, चालावंच, परंतु जर तुम्ही पुण्यात असाल तर तुम्ही चारही बाजूने नजर फिरवत चाललं पाहिजे, म्हणजे तुम्हाला इतिहास नक्कीच कुठे ना कुठे भेटेल. असे ऐतिहासिक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.